आपण सर्वजण पाहतोच आहोत की कोरोनाचे रुग्ण आता पुन्हा एकदा झपाट्यानं वाढायला सुरुवात झाली आहे. या कोरोना काळात बहुतांशी कुटुंबाला, घरातील कर्त्या पुरुषाला गमावलं आहे, आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावलं आहे. आपण या सर्वांचं दुःख कमी करू शकत नाही, पण या सर्वांच्या दुःखात सहभागी नक्कीच होऊ शकतो. माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून कोरोना काळात निधन पावलेल्या सर्व व्यक्तींना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली. खरं तर या अनुषंगानंच माझा प्रभाग, माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी या संकल्पनेतून आपण हेल्थ लॅब कार्ड ही संकल्पना घेऊन आलो आहोत. तर पाहूयात ही संकल्पना काय आहे. विधी समिती सभापती आणि माजी नगरसेविका सौ सायली नारायण शिंदे आणि समाजसेवक नारायण तुकाराम शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रभागातील नागरिकांसाठी हेल्थ लॅब कार्डचं वाटप करण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्य तपासण्या 50% सवलतींमध्ये करता येणार आहेत. या कार्डच्या माध्यमातून डायबिटीज चेकअप, थायरॉईड प्रोफाईल, हार्मोन्स प्रोफाईल, व्हिटॅमिन टेस्ट, लिपिड प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल यांसह सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या करता येणार आहेत. तसेच डिजिटल एक्सरे, डिजिटल अल्ट्रासोनोग्राफी, फुल बॉडी सोनोग्राफी, फुल बॉडी कलर डॉपलर, 4D सोनोग्राफी, संपूर्ण संगणक प्रणाली आधारित पॅथॉलॉजी, हेल्थ प्रोफाईल यांसह विविध आरोग्य तपासण्या आपल्याला या हेल्थ लॅब कार्डद्वारे करता येणार आहेत. हे कार्ड वॉर्ड क्रमांक 37 आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या कार्डचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन देखील करण्यात येत आहे. या संकल्पनेच्या अनुषंगानं येत्या रविवारी दिनांक 28 फेब्रुवारी सकाळी 11 हे हेल्थ लॅब कार्ड आपल्याला आपल्या जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध होणार आहे. माझी नागरिकांना विनंती आहे की आपल्या कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी आणि आरोग्यासाठी आपण सर्वांनी या हेल्थ लॅब कार्डचा आपल्याकडे वापर करायचा आहे. हे हेल्थ लॅब कार्ड आपल्याला पूर्णतः मोफत आहे आणि यातील या रक्त तपासण्या आणि ह्या सोनोग्राफी तपासण्या आहेत त्या आपल्याला 50% सवलतीवर आपल्याला करून मिळणार आहे. हे कार्ड आपल्याला या पूर्ण वर्षभरासाठी वापरता येणार आहे. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी या हेल्थ लॅब कार्डचा वापर करायचा आहे. आणि मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेल की कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, मास्क वापरणं हे बंधनकारक करावं आणि या सर्व गोष्टीतून आपण प्रशासनाला पुन्हा एकदा सहकार्य करावं. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.